हॅलो फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला फोर्थ लेसन पाहत आहोत इव्हॉल्युशन इव्हॉल्युशन म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात उत्क्रांती तर उत्क्रांती म्हणजे काय ते आपण आज पाहणार आहोत आणि याच्यामध्ये थ्री टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत डिस्कस करणार आहोत द कन्सेप्ट ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांतीची संकल्पना द स्टेजेस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ ॲनिमल्स प्राण्यांमधील उत्क उत्क्रांतीचे जे टप्पे आहेत ते आणि शेवटचा आहे एप्स एप्स म्हणजे मानव सदृश वानर किंवा माणसासारखा वानर तर मित्रांनो सुरुवात करूया आता द कन्सेप्ट ऑफ इव्हॉल्युशन उत्क्रांतीची संकल्पना द वर्ड इव्हॉल्युशन इज जनरली अंडरस्टूड टू मीन ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज म्हणजे इव्हॉल्युशनचा अर्थ होतो मराठीमध्ये उत्क्रांती म्हणतात त्याला पण उत्क्रांती हे काय आहे चेंज आहे एक पण कसा चेंज आहे ग्रॅज्युअल आणि कंटिन्युअस संथ हळूहळू होणारा पण सतत सातत्याने होणारा बदल म्हणजेच उत्क्रांती हळूहळू आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजेच उत्क्रांती इवॉल्युशन इन द प्लांट्स अँड ॲनिमल वर्ल्ड कॅन बी एक्सप्लेन इन द फॉलोईंग मॅनर वनस्पती आणि प्राणी यांच्यातील जी उत्क्रांतीची क्रिया आहे किंवा उत्क्रांतीची संकल्पना आहे ते पुढील प्रमाणे सांग सांगता येईल इव्हॉल्युशन इन द प्लांट अँड ॲनिमल वर्ल्ड प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टीमधील उत्क्रांती कशी आहे ती कशी सांगितली आहे पहा पुस्तकात इन द प्रोसेस ऑफ सर्वायवल बाय ॲडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस पर्यावरणातील बदलांना अनुसरून सर्टन इंटरनल फिजिकल चेंजेस ऑकर इन सम ॲनिमल्स म्हणजे काही सर्टन इंटर्नल फिजिकल चेंजेस काही बदल घडून येत असतात काही भौतिक बदल घडून येत असतात ॲनिमल्स ऑफ स्पेसिस काही विशिष्ट प्रजातींमध्ये प्राण्यांच्या काही विशिष्ट बदल घडून येत असतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काळाच्या ओघात काय होतं दीज इंटर्नल चेंजेस बिकम इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स इन इन ऑल फॉलोईंग जनरेशन्स आणि हे जे बदल आहेत ते इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आनुवंशिकता म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये जी वैशिष्ट्य जातात त्याला इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात आणि त्या आनुवंशिक स्वरूपात ते बदल एकमे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात दस अ न्यू स्पेसिज विथ कॅरेक्टरिस्टिक्स डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल मे बी क्रिएटेड आणि असे वैशिष्ट्ये अशी गुणवैशिष्ट्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्यानंतर नवीन पिढी किंवा नवीन प्रजाती जन्माला येते की ती पूर्वीच्याच प्रजातीसारखी असते किंवा नव तिच्यात बदल होऊन नवीन वैशिष्ट्यांसह ती आलेली असते याला उत्क्रांती असं म्हणतात सच अ स्पेसिय स्पेसिज इज युजली मोर इव्हॉल्वड दॅन ओरिजनल वन ओरिजनल वन म्हणजे मूळ प्रजाती जी आहे पहिली तिच्यापेक्षा अधिक इवॉल्व्ह म्हणजे उत्क्रांत झालेली असते म्हणजे तिच्यात खूप सारे बदल झालेले असतात समटाईम्स द ओरिजनल स्पेसिज डाईज आऊट और बिकम्स एक्स्टिंट बऱ्याच वेळा काय होतं जी मूळ प्रजाती असते डाईज आऊट म्हणजे पूर्णतः नष्ट होते अँड बिकम एक्स्टिंक्ट आणि दुर्मिळ होते समटाईम्स मोर दॅन वन स्पेसिज इव्हॉल्व फ्रॉम द ओरिजिनल वन बऱ्याच वेळा काय होतं एका एका प्रजातीपासून एका मूळ प्रजातीपासून अनेक एकापेक्षा जास्त प्रजाती उदयाला येत असतात द फर्स्ट सायंटिस्ट टू गिव्ह अस अ सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इव्हॉल्युशन वॉज चार्ल्स डार्विन पहिल्यांदा आपल्याला इव्हॉल्युशनचं महत्त्व आणि इव्हॉल्युशन ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने पटवून सांगितलेले असेल मित्रांनो तर तो आहे चार्ल्स डार्विन पहिल्यांदा आपण काय पाहिलं कन्सेप्ट ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे काय ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज संथ आणि सतत होणारा ग बदल हळूहळू आणि सातत्याने होणारा बदल आता जी उत्क्रांती आहे किंवा इव्हॉल्युशन आहे ते काय होतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काही वैशिष्ट्ये जातात आणि अधिक प्रगत किंवा अधिक वेगळी त्याच्यातून प्रजाती निर्माण होत असते त्याला इव्हॉल्युशन असं म्हणतात आपण हे पुढे शिकणार आहोत कसं इव्हॉल्युशन होतं ते पहा आणि हे जी इव्हॉल्युशनची कन्सेप्ट आहे ते आपल्याला पहिल्यांदा कुणी स्पष्ट केलेले आहे चार्ल्स डार्विन नावाचं चार सिद्धांत शास्त्रज्ञ आहे काय नाव आहे त्याचं चार्ल्स डार्विन त्याने आपल्याला ती पहिल्यांदा समजावून सांगितलेली आहे स्पेसिज वीच आर कॅपेबल ऑफ ॲडॉप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस आर एबल टू सर्वाईव म्हणजे पर्यावरणात जे बदल होतात त्या बदलांशी ज्या प्रजाती जुळवून घेतात जे प्राणी ज्या वनस्पती जुळवून घेतात त्या काळाच्या ओघात टिकत असतात द वन्स दॅट कॅनॉट डू सो म्हणजे ज्या प्रजाती आहेत जे प्राणी जुळवून घेऊ घेत नाहीत किंवा जे प्राणी जुळवून घेऊ शकत नाहीत दे बिकम एक्स्टिंग इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ते प्राणी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये नष्ट होतात आता आपण शिकणार आहोत कुठले प्राणी टिकतात आणि कुठले प्राणी नष्ट झाले पहा इन ॲन्शियंट टाईम्स देअर वेअर मेनी स्पेसीज ऑफ अ टाईप ऑफ ॲनिमल कॉल्ड डायनासॉर डायनॉस इज अ ग्रीक मीन्स अ टेरिबल अँड सॉर्स मीन्स लिझाड ऐका आता पूर्वीच्या काळी तुम्ही डायनासॉर्स नावाच्या प्राण्याचं नाव ऐकलं असेल किंवा तुम्ही जर मूव्ही पाहत असाल तर ज्युरोसिक वर्ल्ड नावाचा एक मूवी आहे त्याच्यामुळे डायनासोर दाखवलेले आहेत तर डायनॉसचं मिनिंग काय होतो डायनॉस हा ग्रीक वर्ड आहे ग्रीक भाषेतील शब्द आहे ग्रीक डायनॉस इन ग्रीक मीन्स टेरिबल भयानक अँड सॉरस मिन्स लिझाड पालीच्या सारखा किंवा पाल और रेप्टाईल सरपटणारा प्राणी भयानक सप सर, सरपटणारा प्राणी तो कोण असायचा डायनॉसॉरस असायचा आणि डायनॉसॉर मीन्स अ टेरिबल लिझाड म्हणजे भयानक असा सरपटणारा प्राणी किंवा भयानक असा प्राणी म्हणजे डायनासोर होता आता डायनासोर आपल्याला आत्ता पाहायला मिळत नाही का कुठे कोणी डायनासोर पाहिले आता सध्या नाही तर हे पहा हे डायनासॉर्स होते हे असे डायनासॉर्स असायचे इथं पिक्चर दाखवले पहा हा एक आहे त्यानंतर त्याच्या पुढचे पहा हे असे डायनासॉर्स असायचे पहा हे असे डायनासॉर्स असायचे काही डायनॉसॉर सर उडणारे असायचे ते आपण पाहणारे आप आपल्यापणे सम ऑफ आप दी डायनॉसॉर वेअर्स एनॉर्मस इन साईज हे जे डायनॉसॉर्स असायचे ना ते खूप असे प्रचंड आकाराने मोठे असायचे इट ॲपियर्स दॅट दीज स्पेसिज ऑफ एनॉर्मल डायनॉसॉर सडनली बिकेम एक्स्टिंग आणि अचानक काय झाल्या हे सगळे जे मोठे मोठे डायनॉसॉर्स होते त्याच्या जा ज्या प्रजाती होत्या त्या नष्ट झाल्या अचानक तर का नष्ट झाल्या सम सडन नॅचरल डिझास्टर अचानक आलेलं नैसर्गिक संकट पूर असेल भूकंप असेल वादळ असेल ऑर एन्व्हायरमेंटल चेंज अचानक एनवायरमेंटमध्ये झालेला बदल त्याच्यामुळे हे डायनासॉर जे आहेत ते नष्ट झाले असावेत एकाएकी आता हे कशावरून कळतं आपल्याला फॉसिल्स ऑफ डायनासॉर्स विथ विंग्ज हॅव बीन डिस्कवर्ड फॉसिल्सचा अर्थ सांगतो तुम्हाला फॉसिल्स म्हणजे अवशेष किंवा सांगाडे जे डायनासोर होते त्या काळातले त्यांचे सांगाडे काही डिस्कवरी म्हणजे शोध करताना शोध घेताना सापडलेले आहेत आणि कसे होते ते डायनासोर्स विथ विंग्ज विंग्ज म्हणजे पंख असले डायनासोर्स होते इट इज बिलीव दॅट सम स्पेसिज ऑफ टू लेग अँड विंग डायनासोर्स इव्हॉल्ड इन टू बर्ड्स असं म्हणलं जातं की हे जे डायनासॉर्स होते त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालं इव्हॉल्युशन झालं आणि जे टू लेग्ड म्हणजे दोन पायाचे डायनासोर होते अँड विंग डायनासोर्स म्हणजे पंख असलेले जे डायनासोर होते त्यां त्या ते कशामध्ये कन्वर्ट झाले ते कशामध्ये इव्हॉल्व झाले बर्ड म्हणजे पक्ष्यांमध्ये इन कन्वर्ट झाले ते म्हणजे हे आत्ताचे जे पक्षी पाहतोय आपण ते काय आहेत पूर्वीचे मोठे मोठे असे पंख असलेले आणि दोन पाय असलेले ते डायनासोर्सच आहेत पहा स्केलेटन ऑफ डायनासोर हा डा हा जो स्केलेटन आहे डायनासोरचा सांगाडा जो आहे तो डिस्कवरी म्हणजे शोध घेताना सापडलेला आहे या ठिकाणी दाखवलेला आहे तुम्हाला दोन पायाचा डायनासोर आहे पहा हा दोन पायाचा आणि दोन पंखाचा डायनासोर आहे पहा आणि याच हाच डायनासोर पुढे कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे आपल्या बर्ड्समध्ये त्याचं इव्हॉल्युशन झालेलं आहे बर्ड्समध्ये त्याची उत्क्रांती झालेली आहे कारण की काळाच्या ओघात एवढे भले मोठे प्रचंड महाकाय प्राणी जगू शकत नव्हते म्हणून त्याचं इव्हॉल्युशन झालं आणि छोटे प्राणी तयार झाले त्यांच्यापासून मित्रांनो असं हे जे इव्हॉल्युशन आहे, जे आहे ये ही जी उत्क्रांती आहे ती काही सहज आणि पटकन होत नाही तर त्याच्या काही स्टेजेस असतात त्याच्या काय झालेल्या आहेत स्टेजेस होत्या त्याच्या काही आता पहा वी हॅव लर्न्ड इन द प्रिव्हियस लेसन दॅट लाईफ ऑन अर्थ बिगॅन विथ युनिसेल्युअर अँड ऑर्गॅनिझम्स आपण पाहिलं की ज्याला प्रोटोज म्हणतात असे युनिसेल्युअर ॲनिमल्स पहिल्यांदा पाण्यामध्ये तयार झाले हे मागच्या लेसनमध्ये पाहिलेले आहे आपण थर्ड लेसनमध्ये तो पण व्हिडिओ तुम्ही पहा अँड दिस युनिसेल्युर ऑर्गॅनिझम्स गिव्ह राईस टू मल्टीसेल्युर लिव्हिंग थिंग्ज आणि जे छोटे छोटे युनिसेल्युअर ॲनिमल होते एक जीव होते लहान लहान त्याच्यातूनच मल्टीसेल्युलर बहुपेशीय आणि मोठे असे सजीव निर्माण झालेले आहेत म्हणजे सुरुवातीला युनिसेल्युलर अॅनिमल आले त्याला प्रोटोझोआ म्हणलं आणि त्या प्रोटोझोआपासून मल्टीसेल्युअर अॅनिमल तयार झाले आणि या मल्टीसेल्युअर ऑर्गॅनिझम्सचे हळूहळू ग्रॅज्युअली अँड व्हेरियस क्लासेस वेगवेगळे वर्ग त्याचे तयार झाले प्लांट्स आणि अॅनिमल्स या युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्सपासून पासून तयार झालेले आहेत तर आपण पाहू शकतो कसं कसं इव्हॉल्युशन झालं त्याच्या स्टेजेस आहेत पहा या ठिकाणी पहिली जी स्टेज आहे ती आहे इनवर्टबरेट कोणती आहे पहिली स्टेज इनवर्टबरेट आता या इनवर्टबरेटचा अर्थ तुम्हाला सांगतो त्याला मराठीमध्ये अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात पण मी तुम्हाला मराठीतून लक्षात राहिला असं सांगतो आहे इनव्हर्टबरेट म्हणजे मित्रांनो ज्याला पाठीचा कणा नसतो किंवा पाठीचं जे बॅकबोन आहे ते बॅकबोन नसतं त्याला इनव्हर्टबरेट म्हणतात फॉर एक्झाम्पल स्नेल स्नेलला बॅकबोन नसतं पहा ॲनिमल्स विदाउट अ बॅकबोन आर कॉल्ड इन ज्याला पाठीचा कणा नसतो ते कोण असतात इनव्हर्टब्रेट असतात त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल अजून त्याच्यामध्ये अर्थवर्मसुद्धा इनव्हर्टब्रेट ॲनिमल आहे म्हणजे पहिल्यांदा कोण तयार झाले इन, इन की ज्याला बॅकबोन नव्हतं असे ॲनिमल्स तयार झाले त्यानंतर इनव्हर्टब्रेट नंतर कोण तयार झालेत वर्टब्रेट्स वर्टब्रेट म्हणजे पृष्ठवंशीय असे वर्टब्रेट म्हणजे असे ॲनिमल्स की ज्याला पाठीचा कणा असतो किंवा पाठीचं हाड असतं बॅकबोन असतं ॲनिमल्स विच हॅव अ बॅकबोन आर कॉल्ड वर्टब्रेट्स लुक ॲट द वन्स गिवन बिलो ॲक्वेटिक ॲनिमल्स एक्झाम्पल फिश फिशला बॅकबोन असतं तुम्ही मासा जर खात असाल किंवा मासा जर त्याचा जर फिश असा ही केलं त्याचं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक माशाचा मनका किंवा म एक मध्ये एक हाड दिसतं की त्याला आपण माशाचा काटा म्हणतो तर काटा जो मधला काटा असतो तेच त्याचं बॅकबोन असतं वर्टब्रेटमध्ये सगळे प्राणी आपण जे पाहतोय पहा काऊ असेल गाईलासुद्धा पाठीचा कणा असतो बॅकबोन असतं म्हैस असेल किंवा माणूस माणूस हा सुद्धा वर्टब्रेट ॲनिमल आहे की त्याला बॅकबोन आहे ज्याला बॅकबोन असतं तो वर्टब्रेट आणि ज्याला बॅकबोन असतं तो इनवर्टब्रेट त्यानंतर थर्ड स्टेज आहे पुढची स्टेज आहे ॲम्फिबियन्स ॲम्फिबियन्सला मराठीमध्ये उभयचर असं म्हणतात ॲम्फिबियन्सला मराठीमध्ये उभयचर असं म्हणतात पण मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात ठेवा जे ॲनिमल्स ॲम्फिबियन्स म्हणजे जे पाण्यातसुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात त्यांना काय म्हणायचं ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर असं म्हणायचं ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर अँड अल्सो ऑन लँड आर कॉल्ड ॲम्फिबियन्स मग एम्फिबियन्स कोणता आहे फ्रॉग की तो पाण्यात सुद्धा राहू शकतो जमिनीवर सुद्धा राहू शकतो याच्यामध्ये टॉर्टॉईस पण आपण घेऊ शकतो कासव ते पाण्यात पण राहतं आणि जमिनीवर पण राहतं त्यानंतर आहेत बर्ड्स आहेत कोण आहेत बर्ड्स आहेत आता बर्ड्सबद्दल तुम्हाला काही सांगायला नको ते हवेत उडत असतात त्यांना पंख असतात असे बर्ड्स असतात त्यानंतर आहेत रेप्टल्स ॲनिमल्स विच क्रॉल आर कॉल्ड रेप्टल्स जे प्राणी सरपटत असतात त्याला रेप्टल्स म्हणतात मग असे कोण आहेत स्नेक आहे लिझाड आहे हे काय आहेत रेप्टल्स आहेत की ते क्रॉल क्रॉल म्हणजे सरपटणे किंवा रांगणे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा वर्ग आपण पाहतोय मॅमल्स मॅमल्सचा अर्थ होतो सस्तन प्राणी मॅमल्सला मराठीमध्ये सस्तन प्राणी असे म्हणत असतात आता मॅमल्स काय आहेत ते आपण एकदा पाहूया मॅमल्स आर मोस्ट इवॉल्ड ॲनिमल्स अमंग वर्टब्रेड्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जे आहेत ज्यांना बॅकबोन आहे अशा प्राण्यांमध्ये ज्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे ज्याच्यामध्ये जास्त इव्हॉल्युशन झालेलं आहे असे कोण आहेत मॅमल्स आहेत आता हे मॅमल्स कसे असतात पहा सांगतो त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते असतात ग्रोथ ऑफ द बेबी इन द मदर्स ऑम फॉर सम टाइम्स बिफोर द बर्थ मॅमल्स कोणाला म्हणायचं की ज्यांची बेबी आईच्या पोटात वाढते त्यांच्या जन्मापूर्वी उदाहरणार्थ काऊ काऊचं बाळ जन्माला येण्यापूर्वी त्याच्या आईच्या पोटात वाढत असतं आणि दुसरे कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते बाळ जन्माला आल्यानंतर द बेबी इज फेड ऑन मदर्स मिल्क फॉर सम टाइम आफ्टर बर्थ म्हणजे जन्माला आल्यानंतर जे मॅमल्स आहेत त्यांचं जे बाळ आहे त्यांचं बेबी आहे त्यांची आई आपल्या त्या बाळाला दूध पाजत असते मग काऊ असेल बफेलो असेल डॉग असेल अजून कॅट असेल हे सगळे मॅमल्स आहेत ते काय करतात त्यांचं जे बाळ आहे ते आपल्या बाळा त्या आपल्या बाळाला दूध पाजत असतात काऊ बफेलो इवन ह्युमन्स सल्सो म्हणजे माणसाचं बाळसुद्धा त्याच्या आईच्या पोटात काही दिवस वाढत असतं आणि मग त्याचा जन्म होतो आणि जन्माला आल्यानंतर त्याची आई आपलं दूध बाळाला पाजत असते पण आता काही प्राणी असे आहेत की ते मॅमल्स सुद्धा अंडी घालतात प्लॅटिपस याला बदक चोचा म्हणतात बदकासारखी चोच असते अँड सम स्पेसिज ऑफ अँट इटर अँट इटर म्हणजे मुंगी खाऊ नावाचा प्राणी आहे आर एक्सेप्शन टू दिस म्हणजे ते सुद्धा आहेत आणि ते अंडीसुद्धा घालतात पहा कोंबडी हा मॅमल्स असू शकत नाही कोंबडी काय आपल्या बाळाला दूध पाजत नाही पण हा जो अँट इटर आहे पहा मुंगी खाऊ त्याच्या लांब चिबीने तो मुंग्या खात असतो आणि अँट इटर आणि हा जो प्लॅटिपस आहे आपण इथं पाहतोय पहा प्लॅटिपस हे अंडीसुद्धा घालतात आणि ते मॅमल्ससुद्धा आहेत ते आपल्या बाळाला दूधसुद्धा पाजतात अशा पद्धतीने हे एक्सेप्शन्स आहे त्याच्यामध्ये आता यातील लास्ट टॉपिक पाहतोय आपण एप्स म्हणजे मान मानव सदृश वानर माणसासारखा वानर एप्स आर वॉट लाईक ह्युमन्स इन ॲपिअरन्स हे जे वानर असायचं ते जवळजवळ दिसायला माणसासारखंच होतं किंवा माणसासारखंच आहे दे मोस्टली लिव्ह ऑन ट्रीज ते जास्त करून झाडावर राहत होते दोज स्पेसीज ऑफ एप्स विच कंटिन्यू टू लिव ऑन ट्रीज रिटेन देअर ओरिजिनल एप लाईक फॉम वानराच्या ज्या जाती झाडावरच राहायला लागल्या तर त्यांचा वानराचीच प्रजाती त्यांची अशी कायम झाली वानर तर तुम्हाला माहिती आहे त्याचं तोंड काळा असते आणि शरीर बाकीचं पांढरं असते माकडासारखं मोठी शेपूट असते हा इन ग्रासलँड सम एप स्पेसिस वेअर फोर्स टू मूव्ह अराऊंड द ग्राउंड आणि गवताळ प्रदेशामध्ये वानराच्या काही जाती जमिनीवर राहू लागल्या आणि त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं हळूहळू अँड दिस स्पेसिज इव्हॉल्ड ग्रॅज्युअली अँड इन टाईम गेव राईज टू द ह्यूमन स्पेसिज आणि जमिनीवर ज्या एप म्हणजे वानराच्या स्पेसिस जमिनीवर ज्या राहू लागल्या त्या त्याच्यातूनच माणसाची प्रजाती तयार झाली किंवा माणसाचीच प्रजाती इव्हॉल्व झाली द हॅप दिज हॅपन फर्स्ट इन आफ्रिकन कंटिनेंट माणसाची प्रजाती एपपासून कुठं तयार झाली पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये आफ्रिकन कंटिनेंटमध्ये द फर्स्ट ह्युमन स्पेसिज इज कॉल्ड प्रिमिटिव मॅन माणसाची जी पहिली प्रजाती तयार झाली एपपासून त्याला प्रिमिटिव मॅन त्याला आधी मानव असं म्हणतात प्रिमेटिव मीन्स द फर्स्ट पहिला माणूस किंवा आधी मानव असं म्हणतात इन द नेक्स्ट लेसन वी शाल लर्न मोर अबाऊट द इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन स्पेसिज पुढच्या लेसनमध्ये आपण ह्युमन स्पे स्पेसिस ज्या आहेत की ज्या एपपासून तया इवॉल्व झालेल्या आहेत एप म्हणजे वा uh, वानर त्याचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो तुम्हाला हा लेसन समजला असेल आणि याचा एक्झरसाईज जो आहे तो आपण उद्या पाहणार आहे मित्रांनो थँक्यू